नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बेळगावी म्हणजे कर्नाटक येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळा हजार करोड रुपये आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेले आहेत तर पी एम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर त्या शेतकऱ्यांचं काही कारण असू शकतं तर कारण काय आहे ते आपण सविस्तर पाहूया एक तर वाय सी करण्यासाठी मुदत दिली होती हे ई के वाय सी शेतकऱ्यांना सत्तावीस तारखेच्या आधी करायला पाहिजे होतं पण ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलं नसल्यामुळे त्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता आला नाही जर ई के वाय सी केलेलं असेल पण आणि जमीनमध्ये काही तफावत असल्यात म्हणजे सामायिक जमीन किंवा इतर अडचणी त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता या ठिकाणी थांबला जाऊ शकतो तर तर आणखीन काही कारण आहे की बँक पासबुक बँक पासबुकमध्ये तफावत असल्याससुद्धा तुमचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा थांबू शकतो तर या कारणामुळे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी बेनिफिट स्टेटसवरती जाऊन त्या ठिकाणी स्टेटस, स्टेटस पाहावं जर तुम्हाला एफ टी ओ जनरेट किंवा प्रोसेसिंग असं काही लिहिलेलं असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता नक्की मिळेल काही बँकिंग कारणामुळे सुद्धा मागे पुढे उशीर होऊ शकतो आणि तुमचा हप्ता या आठवड्यामध्ये येऊ शकतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा